नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर मंडळी का नाही, आटपाडी तालुक्यात आणि बनपुरी गावात का नाही माझे बरेच मित्र मंडळी आहेत. बघा, त्याच्यामध्ये भोलेनाथ असेल, विजय असेल, हर्षद असेल, ही सगळी मंडळी जिव्हाळ्याची माझी दोस्त तिथं आहेत. आणि समध्यांनी मिळून मला फोन केले आणि म्हणाले, आपल्या बनपुरी गावची म्हसोबाची जत्रा आहे आणि दोस्ता तुला मात्र यायला लागते बघ म्हणाले. मग मंडळी म्हणलं, एक तर 2 वर्ष झालं आपल्याकडं जत्रा यात्रा काय झाल्या नाहीत, आणि ह्या वर्षी जत्रा आहे म्हणल्यानंतर आणि ते बी म्हसोबाची जत्रा म्हणल्यावर थांबायला नको म्हटलं. गेलो मंडळी जत्रा बित्रा, लय जोरात जत्रा झाली बघा. आणि परत येताना का नाही, विजयनं मात्र मला असं कच्च्या कैरीची एक थैली दिली. आणि तुम्हाला सांगतो इकडं बघा, त्यापैकीच हे कच्च्या कैरी आहेत, कच्च्या आंबे आहेत. आणि ह्याचं का नाही मंडळी, आज आपण बनवणार आहे कच्च्या कैरीची चटणी, म्हणजेच कच्च्या आंब्याची का नाही लय भारी चटणी होत्या. आणि आपल्या ग्रामीण भागात का नाही कच्च्या आंब्याची लोणचं म्हणा, चटणी म्हणा, हे पदार्थ बनवण्याची परंपरा खूप आधीपासून आहे बघा. म्हणून मंडळी आपण बी आज कच्च्या आंब्याची चटणी बनवणार आहे. काय रेसिपी आहे की नाही शेवटपर्यंत बघा. चला, येळ घालवायला नको, लगेच सुरुवात करूयात. चला, ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर आज आपण बनवणार आहोत कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी, ते म्हणजे कच्च्या आंब्याची चटणी. तर कच्च्या आंब्याची चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता पाहूयात. तर आपण आता चटणी बनवण्यासाठी इथे एक आंबा घेतलेला आहे. त्यासाठी लागणारं साहित्य, चवीनुसार मीठ 1 चमचा, जिरं, आणि मी तर हरभऱ्याचं डाळ भिजत घातलेलं 1 तासाभरासाठी, आणि ते आता छान असं भिजलेले आहे. आता आपण इकडे 1 गड्डा लसूण सोलून घेतलेले आहे आणि 2 हिरव्या मिरची घेतलेल्या आहे. बघा, आता आपण आंबा हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. ह्याला वरती चीक वगैरे लागलेलं असतं, त्यामुळे आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर आपण हे सर्वप्रथम हे देठं असते ना, त्याच्यावरचं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. बघा, आता वरचं काढून घेतलेलं आहे, आता आपण हे चिरून घेऊया. बघा, आता ह्या पद्धतीने मी सगळं आधी मोठं मोठं चिरून घेते. वरता त्याला गाभं असतात आत, ते आपल्याला काढून द्यायचं आहे. बघा, आता आपण आतलं हे काढून ठेवलेलेच आहे. आता आपण हे थोडंसं बारकं बारकं चिरून घेऊया. आपल्याला बारक बारक फोडी करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर वरचं साल काढायचं असेल तर तुम्ही काढू शकताय. मी तर वरचं साल काढलेलं नाही. हे बघा, आता ह्या पद्धतीने मी सगळं आंबा चिरून घेतलेले आहे. आता आपण हे कलबत्यात घालूया. कलबुत्त्यात आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण ह्यामध्ये हिरव्या मिरची घालूया, लसूण 1 चमचा, जिरं, आणि आता आपण ह्यामध्ये ते आपण डाळ घेतलं होतं ते घालूया. ह्यातलं सगळं पाणी काढायचं आहे आणि डाळ डाळ आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे. हे हरभऱ्याचं डाळ घेतलेलं आहे. आता आपण हे थोडंसं पहिल्यांदा बारीक करून घेऊया, मग नंतर यामध्ये आपण मीठ घालूया. आता आपण हे कलबुत्त्यात चटणी वगैरे केलं तर खूप चविष्ट लागते खायला. आणि आपल्या आंब्याचं म्हटलं की तर खूप सगळ्यांना आवडणारी पदार्थ आहे. असं आपण थोडंसं ह्यामध्ये डाळ मिरच्या वगैरे घालून केलं तर ते खूप चविष्ट होते. थोडं आपण पहिल्यांदा हे बारीक करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे आत्ताच कैरी मिळतात, त्यामुळे आपण आत्ताच हे चटणी वगैरे करून खायचं आहे.
हे बघा आता आपण थोडंसं बारीक करून घेतलेले आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. ते मोठं असताना ते सगळीकडे मिक्स होत नाही, त्यामुळे आपण असं थोडंसं बारीक करून घेऊन मगच आपल्याला मीठ घालायचं आहे, म्हणजे सगळीकडे चव उतरते आणि खायला चटणी खूप चविष्ट लागते. बघा आता चटणी मी छानसं बारीक करून घेतलेली आहे. बारीक व्हायला काही जास्त वेळ लागत नाही आणि ह्या चटणीला जास्त साहित्य लागत नाही. हे झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्हाला हे भाकरी वगैरे बरोबर खाण्यासाठी हे खूप चविष्ट लागते. तुम्ही कधी पण हे करून खाऊ शकताय आणि काय चूल पेटायची गरज नाही, काय तळून घ्यायचं काही गरज नाही. हे पटापट होऊ शकते नुसतं आपण हे कुटून घेतल्यामुळं. चला आता मस्त चटणी तयार झालेली आहे. आता आपण हे काढून घेऊया. आणि हे थोडंसं पूर्ण पण बारीक करून घ्यायचं नाही, थोडंसं आपल्याला मोठं मोठंच ठेवायचं, म्हणजे खाताना खूप चविष्ट लागते. आणि ह्यामध्ये आपण डाळ वगैरे घातलेली आहे, हरभऱ्याची डाळ, त्यामुळं खूप चविष्ट लागणार आहे. ही आंबट 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 चटणी चांगली लागते भाकरी बरोबर वगैरे खायला. तर मंडळी द्वस्ताना दिलेल्या या कैरीचा अशा पद्धतीचा फायदा आपण केलेला आहे. हे बघा हे कसलं भारी दिसतंय बघा, लय एकदम कच्च्या आंब्याची चटणी गणं एवढं भारी दिसतंय का नाही, तोंडाला पाणी सुटतंय बघा. आणि तुम्हाला सांगतो हे जर तुम्ही असं केला असा आणि भाकरी बरोबर त्यांनी खाल्ला असं का नाही अगाय, मी आता याचं वर्णन करत नाही, तुम्हीच वळका. ह्या आंब्याच्या चटणीचं कसा असेल टेस्ट हे तुम्हीच आम्हाला आता कमेंटमध्ये सांगा. ह्याच हंगामात कोण हे आंबा मिळतो, त्यामुळं अजून थोडे दिवस तुम्ही अक्षय तृतीयापर्यंत गेला असं का नाही, कच्चे आंबेच मिळणार नाहीत, पुन्हा मग सगळं आमरसाचेच मग आंबे पिकलेले आंबे मिळतात. आणि त्यात दोस्तांना आपल्याला कैरी दिल्यामुळं कोण हे लगेच आपण व्यत केलेलं आहे बघा मंडळी. अजून आपल्याकडं कैरी मैंदाळ आहेत खरं, आपण कसं एक एक आंब्याचं लागेल तसं करून एकदम असं ताजं खायचं, म्हणजे कसं अजून टेस्ट ह्याच्यात वाढी होत्या बघा. असं ते मंडळी हे कच्च्या आंब्याची चटणी तुम्हाला कशी वाटली का नाही ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक बी करा, शेअर बी करा. अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे कसं आपले समद रेसिपीचे व्हिडिओ का नाही तुमच्यापर्यंत आरामात पोहोचतील बघा. चला मंडळी मग भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसह रोज सकाळी 11 वाजता आपल्या गावाकडची टेस्ट ह्या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.